नांदेडचे पहिले बुद्धवासी माजी खासदार कालवंश हरिराव सोनुले यांच्या 53व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन. शताब्दी वर्षानिमित्त अध्यक्षांची पुस्तकं तुला. नांदेड जिल्ह्याचे पहिले बुद्धवासी माजी खासदार तथा आदर्श विद्यार्जन मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष कालवंश हरिराव सोनुले यांना 53व्या पुण्यस्मरणानिमित्त पंचशील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कर्मचाऱ्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून हरिराव सोनुले यांनी आदर्श विद्यार्जन मंडळाची स्थापना केली. गोरगरीब जीवाभावांची माणसं हरिहररावांनी संचालक मंडळात घेतली. त्यातील संस्थेच्या अध्यक्षांचे शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव सुनीलभाऊ सोनुले यांच्या संकल्पनेतून ज्ञानबाराव वाठोरे हरडपकर यांची आज पुस्तक तुला करण्यात आली. त्यावेळी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र प्रमुख डॉक्टर भास्कर दवणे, शिवशाहीर गजानन जाधव, लोह्याचे कृषी अधिकारी भारत वाठोरे, किनवटचे निवृत्ती प्राचार्य सुभाष वाठोरे, लेखक महेंद्र नरवाडे सर, निवृत्ती मुख्याध्यापक बळीराम पिंपळे, निळा येथील मुख्याध्यापक कैलाश पोहरे, उमरखेड पंचायत समितीचे कैलास दवणे, आदर्श विद्याधन मंडळाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव तावडे, संचालिका हदगावकर मॅडम, संचालक जगदीश कदम आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. आणि या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव सुनीलभाऊ सोनुले यांच्या वतीने करण्यात आले होते. पाहूया सुनीलभाऊ सोनुले काय म्हणाले. म्हणजे या आपण बघतो की नेहमी शर्करातुरणाच्या माणसा व्यक्तीचा सन्मान करणे, त्याच्या त्या तुटक्या त्यांच्या वजनाई इतकी कुठली तरी वस्तू त्यांच्या बाजूला ठेवणे, जनरली सगळे आतापर्यंत साखर किंवा कुठल्या तरी वेगवेगळ्या तुला करता, पण आम्ही आज एक अभिनव उपक्रम केला आहे की आज कुठंतरी या संस्थेचे अध्यक्ष आमचे आदरणीय काका बापू यांची कुठंतरी एक चांगली अविस्मरणीय अशी हे शाळेसाठी भेट अशी दिली पाहिजे. त्या हिशोबानं त्यांच्या वदनाइतकी पुस्तक तुला इथे केली. आणि हे पुस्तकं असे आहेत की इथल्या शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना पूर्ण त्यांच्या शिक्षणविषयक गाईडलाईन मिळेल आणि त्यांचा भविष्यामध्ये निश्चितच या विद्यार्थ्यांना फायदा होईल. तसेच शिक्षकांनासुद्धा शिकवणीच्या काळामध्ये या पुस्तकांचा भरपूर फायदा होईल. आणि हे एक उपक्रम असा आहे की ज्याचा निव्वळ शैक्षणिक वापर होईल, शिक्षणासाठीच होईल, आणि ज्या उद्देशाने ही संस्था आहे, जो संस्थेचा उद्देश आहे तो उद्देश पूर्ण होईल.